सुप्रिया सुळे यांची स्मरणशक्ती बहुधा कमी झालेली आहे असं मला वाटतंय. राज्यातली सत्ता गेलेली आहे त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि त्यामुळे त्यांची स्मरणशक्ती कमी झालेली आहे. त्यांना एखादं आम्ही स्मरणशक्ती वाढवण्याचं टॉनिक नक्कीच पाठवू. त्या कदाचित विसरले असतील की राज्याचा गृहमंत्री महिन्याला 100 खोके करोड मागतो म्हणून त्याला बेड्या ठोकल्या जातात. राज्याचा एक मंत्री की ज्याने देशविघातक कामं केलेली आहेत महाराष्ट्राच्या विरोधात देशाच्या विरोधात दंगल घडवले आहेत पाकिस्तानाची बाजू घेऊन भारताच्या विरुद्धात कारवाई करतोय असा मोस्ट वॉन्टेड दाऊद इब्राहिम याच्याशी लागेबांधे आहेत म्हणून तो मंत्री आज जातो त्याला बेड्या ठोकल्या जातात. त्याला बेड्या ठोकल्या जातात तरीसुद्धा तो मंत्रिमंडळात कायम त्याची खुर्ची ठेवली जाते. तेव्हा महाराष्ट्राची बदनामी झाली नाही का? एक मुख्यमंत्री आदर्श घोटाळ्यामध्ये त्याला राजीनामा द्यावा लागतो तेव्हा महाराष्ट्राची बदनामी झाली नाही का? सिंचन घोटाळा उघडकीस आला आणि त्यामध्ये कोण कोण होतं हे सुद्धा सुप्रियाताई विसरल्यात का? ज्यावेळी बॉम्बस्फोट झाले मुंबईत अनेक जण मृत्युमुखी पडले तेव्हा आपला एक मंत्री बडी बडी देशों में ऐसी छोटी छोटी घटनाएं होती है अशा प्रकारे वक्तव्य करतो तेव्हा महाराष्ट्राची बदनामी होत नाही का? त्यामुळे सुप्रियाताईंना म्हणायचं आहे सुप्रियाताई सत्ता गेलेली आहे त्यामुळे आपण थोडासा आपला भ्रमनिरास झालेला आहे. कदाचित आपली स्मरणशक्ती जर कमी झाली असेल तर एखादा स्मरणशक्ती वाढवण्याचं टॉनिक आपण घ्या नक्कीच तुम्हाला कळेल. कारण आपल्या लोकांनी जे प्रताप केलेले आहेत उपद्रव केलेले आहेत त्यामुळे महाराष्ट्राची बदनामी झालेली आहे. महाराष्ट्राच्या शिरपेचात तुरा लावला गेलेला नाही आहे हे आपण लक्षात ठेवा.